देशाच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन अठ्ठावीस मे रोजी म्हणजेच उद्या पार पडणार आहे देशासाठी हा एक महत्वाचा कार्यक्रम असणार आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी केंद्र सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे तर दुसरीकडे संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्येही वाद चांगलाच रंगला आहे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत त्यामुळं या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते न करता राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधकांनी नेमकी ही भूमिका का घेतली याच्या मागे काही कारण आहेत का आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एवढा पैसा खर्च करून उभारण्यात आलेली ही इमारत आहे तरी कशी त्याची वैशिष्ट्य काय आहेत हेच या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण तुम्ही पाहत आहात डिजिटल उद्घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत संसदेच्या नवीन देशाचा इतिहास सांस्कृतिक वारसा परंपरा आणि सभ्यतेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय उद्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधत पंतप्रधान ही वास्तू देशाला समर्पित करणार आहेत मात्र देशात या उद्घाटनावरूनच नवा वाद उपस्थित करण्यात आलाय नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत पण हे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे आणि या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आता या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली हे सुरुवातीला पाहूयात संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनेच्या तारखेवरून हा वाद सुरू झाला या तारखेवरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अठ्ठावीस मे रोजी जयंती आहे त्यामुळं सुरुवातीला या तारखेवरून काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला उद्घाटनासाठी अठ्ठावीस मे ही तारीख निवडणं ही देशाच्या अनेक राष्ट्र निर्मात्यांचा अपमान आहे म्हणत काँग्रेसनं हल्लाबोल केला तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्याला जोड देत संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधानांनी न करता राष्ट्रपतींनी करावं अशी मागणी केली आता ही मागणी केल्यानंतर मुद्दा पुढे आला तो म्हणजे राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याचा देशाचे सर्वोच्च नागरिक हे राष्ट्रपती असतात आणि त्यांनाच या कार्यक्रमाचं निमंत्रण नाही म्हणून विरोधी पक्षाने कार्यक्रमावर आक्षेप घेतला एवढंच नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला असल्यानं त्यांना या या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात करण्यात गंभीर आरोप विरोधकांकडून आला आता सगळ्या घडामोडी गड़ा घडत असताना विरोधी पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे यामध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेस राजद संयुक्त जनता दल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा समावेश आहे परंतु हा वाद आणि गोंधळ जर बाजूला ठेवला तर उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक अनावरण सोहळ्याच्या वास्तूची काही खास वैशिष्ट्य आहेत देशात निर्माण झालेल्या या भव्य दिव्य इमारतीची नेमकी काय आहेत हे पाहूयात संसदेच्या नवीन इमारतीचं क्षेत्रफळ तब्बल चौसष्ट हजार पाचशे चौरस मीटर एवढा असून त्याचा अंदाजित खर्च नऊशे कोटी रुपये आहे संसदेची नवीन इमारत भूकंपरोधक आहे या इमारतीच्या निर्मितीचं काम प्रत्यक्षात दोन हजार लोकांनी केलं तर नऊ हजार लोकांनी अप्रत्यक्षपणे या कामात सहभाग घेतला नवीन संसदेच्या इमारतीत एकाच वेळी बाराशे सदस्य बसू शकतील तर सध्याच्या श्रमशक्ती भवनाच्या ठिकाणी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची कार्यालय उभारली गेली आहेत संसदेची सध्याची इमारत देशाच्या पुरातत्व खात्याकडे सुपूर्त केली असून ऐतिहासिक वारसा म्हणून त्याचे जतन करण्यात येणार आहे नवीन संसद भवनाच्या निर्मितीच्या वेळी वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ते उपाय केले आहेत नवीन संसद भवनात संसदेच्या सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आहेत ज्यामध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधा आहेत हे एक डिजिटल इंडियाच्या दृष्टीने उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक विशाल संविधान कक्ष आहे शिवाय संसद सदस्यांसाठी पुस्तकालय विविध समित्यांचे कक्ष भोजन कक्ष आणि पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे नवीन संसद भवनात लोकसभा कक्षात आठशे सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था केली गेली आहे तर राज्यसभा कक्षात तीनशे चौऱ्याऐंशी सदस्य बसू शकतील भविष्यात संसद सदस्यांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन बैठक व्यवस्था जास्तीची बनवली गेली आहे सध्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस सदस्य आहे या इमारत उभारणीची टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कडे जबाबदारी देण्यात आली होती त्यासाठी तब्बल आठशे एकसष्ट कोटी एवढा खर्च करण्यात आलाय हे नवीन संसद भवन सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत आहे सध्याच्या संसदेच्या इमारती या नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात आलंय लोकसभा सदनाचा आकार सध्याच्या तुलनेत तीन पट जास्त आहे तर राज्यसभा सदन ही सध्याच्या तुलनेत मोठ बनवण्यात आले हे नवीन संसद भवन आतून भारतीय संस्कृतीचे प्रतीक प्रामुख्याने कला शिल्प आणि वास्तुकला आदीने सजवण्यात आले ही नवीन इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांनी आणि संरक्षणाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे ही इमारत त्रिकोणात्मक आकाराची आहे संसदेच्या नवीन वास्तूद्वारे देशाचा इतिहास सांस्कृतिक वारसा परंपरा आणि सभ्यतेला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यामुळं याचं पावित्र्य राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे भाजप आणि काँग्रेस यांच्यातला वाद बाजूला ठेवला तर देशाला मिळणारी ही वास्तू खरंच अद्भुत आहे आणि त्याचा आदर येणाऱ्या काळात सर्वच लोकप्रतिनिधी करतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद